नमस्कार आज आपण या कॉटनच्या कपड्यापासून बेबी कॅप तयार करणार आहोत तर त्यासाठी हा मी कपडा घेतलेला आहे हा इकडून असा फोल्ड केलेला आहे ही फोल्डवाली साईड आहे ही बाजू आहे हिला आपण सरळ फोल्ड करून घ्यायची आहे तसेच या बाजूनेही अशी फोल्ड करून घ्यायची आहे ह्या अशा दोन फोल्ड करून घ्यायच्या आहेत या बाजू या अशा दोन फोल्ड करून झाल्या हा आपला फो फोर फोल्ड झालेला आहे आता याला आपण अजून एक बार फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथून नीत इथंपर्यंत माप घेऊन हा आपला डोकं घेर आहे तीन इंच आणि त्याच्यात आपण हे चार एक इंच ऍड केलेलं आहे त्याच्यात आपण हे चार इंच घेतलेलं आहे इथून इथंपर्यंत हे चार इंच घ्यायचं इथून जरा हा एक इंच खाली घ्यायचा आहे आणि इथून इत, इथंपर्यंत तीन इंच खाली घ्यायचा आहे हे तीन इंच आणि याला राऊंड आकार देऊन द्यायचा दे आहे हा राऊंड आकार आपण कापून घ्यायचा आहे हा राऊंड आकार आपण कापून घेतलेला आहे आता आपल्याला हा सेंटर लक्षात ठेवायचा आहे आणि इथून इथंपर्यंत हे तीन इंच घ्यायचं आहे इथे मार्क करून घ्यायचं आहे याला ओपन करायचं आहे या सेंटरला इथंपर्यंत हे तीन इंच कापून घ्यायचं आहे हे असं कापून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन भाग वेगळं वेगळं काढायचं आहेत हे दोन्ही भाग वेगळे काढायचे आहेत हे दोन्ही भाग वेगळे काढल्यावर आपल्याला ह्या अशी शिलाई लावून घ्यायची आहे या बाजूला तसेच या सुद्धा बाजूला अशी शिलाई लावून घ्यायची आहे अशी ही चारही कोपरे पूर्ण करायचे आहे मी या दोन्ही बाजूला शिलाई लावून घेतलेली आहे बघा अशी शिलाई लावून घेतलेली आहे ह्या सुद्धा बाजूला लावून घेतलेली आहे आणि या सुद्धा आणि ह्या सुद्धा तर आता हे काय करायचं आहे हे आपल्याला असं उलगडून एकावर एक ठेवून एक घ्यायचं आहे ही सरळ बाजू आपली असणार आहे आणि उलट बाजू असणार आहे सरळ बाजूला सरळ बाजू ही अशी लावून ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही सरळला सरळ बाजू लावून ठेवलेली आहे तर आपल्याला इथून ही सगळी अशी शिलाई मारून घ्यायची आहे या गोल्याला फक्त एवढी जागा आहे ही आपल्याला टोपी बाहेर काढण्यासाठी ही जागा रिकामी ठेवायची आहे एवढी ही सगळी इथून ही इथंपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे आता मी ही पूर्ण शिलाई अशी मारून घेतलेली आहे आणि इथं बघा ही बघा ही मी जागा रिकामी ठेवलेली आहे इथून इकडं पर्यंत ही शिलाई मारलेली आहे आणि इथून ही इकडं ही शिलाई मारलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला ही टोपी आहे या टोपीला इथं असं ठेवून इथून इथंपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे इथून इथंपर्यंतच घ्यायची आहे पूर्ण नाही घ्यायची इथून इथंपर्यंत इत्त... हे जोडलं जावं हे दोन्ही भाग आहेत ते जोडले जावे म्हणून ही इथून इथंपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथून इथंपर्यंत ही शिलाई लावून घेतलेली आहे ही बघा आणि हे दोन भाग आपले जोडले गेलेले आहेत हे बघा अशी शिलाई लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता हा जो भाग आपण रिकामा ठेवला होता तिथून ही सर्व टोपी आहे ती अशी ही बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला ही टोपी आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची आहे की आपण टोपी बाहेर काढून घेतली आता आपली ही टोपी बाहेर काढून झालेली आहे आता इथं हा ओपन झालेला भाग आपण जो उघडा ठेवला होता टोपी बाहेर काढायला हा आपण इथून इथंपर्यंत हा शिवून घ्यायचा आहे इथून इथपर्यंत हा शिवून घ्यायचा आहे आणि आता मी राहिलेला भागी जोडून घेतलेला आहे आणि आपली ही टोपी तयार झालेली आहे ही बघा आपली शिलाई कुठूनही दिसली जात नाही ही आपली टोपी अशी तयार झालेली आहे तर याला आपण ही अशी फोल्ड करू शकतो अशी आणि आपल्याकडे जर एखादा स्टिकर असेल तर आपण हा इथे लावू शकतो आणि ही आपली टोपी अशी तयार होईल हा स्टिकर आपण इथे लावू शकतो इथे लावू शकतो असं कुठेही लावून तुम्ही ही टोपी तयार करून बघा याची शिलाई कुठूनही दिसली जात नाही आणि ही दिसायलाही खूप छान दिसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा